ब्रह्मपुरी भूभागातून आणण्यात आलेल्या वाघीन नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आल्या. संशोधन, पर्यटन, संवर्धन आणि इनब्रिडिंग या चार मुद्द्यांवर आधारित कार्य वन विभागाने हाती घेतलं असून त्या अंतर्गत नवेगाव नागझिरा अभयारण्यात वाघिणींचं स्थानांतरण करण्यात आलं. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक आणि पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 12 बाय 12 स्क्वेअर किलोमीटरवर आपल्याला एका वाघाचा साधारणतः एरिया असतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या अतोनात वाढत आहे. या वाघांना आता आपण ट्रान्सलोकेट करावं, शिफ्ट करावं असा एक अभ्यासाअंती समितीने शिफारस केली. या समितीच्या शिफारसीला आम्ही अनुकरण करण्याच्या दृष्टीने या शिफारशीचा पहिला प्रयोग हा आपण 5 वाघांची परवानगी ही NTCA कडून घेतली, भारत सरकारकडून घेतली. 5 वाघांपैकी आज 2 वाघिणी या नवेगाव नागझिरा, विशेष करून नागझिरा याचं जंगल तुम्ही बघितलं, अतिशय सुंदर जंगल आहे. आणि या ठिकाणी असणारी जी क्षमता आहे ते 19 वाघ वाघीण असल्याची आहे. आणि आत्ता आपल्याला 9 वाघ वाघीण इथं सोडता येतात. आज आपण हा प्रयोग करतो आहे. हा देशातला ही एक असा प्रयोग आहे की याच्यामधून आपल्याला काही रिसर्च इनपुटही प्राप्त होती. तुम्ही बघितलं असेल की आपण आता त्यांना रेडिओ कॉलरसुद्धा गावले, काही ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आपण घेतले. दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे एक नाड होता नाही कामाने. साधारणतः टायगर कॉरिडॉरची संख्या कमी झाल्यानी त्याच ठिकाणच्या वाघ वाघिणीचा जो संबंध येतो त्याचा परिणाम हा एकूणच नेक्स्ट जनरेशनवर विपरीत होतो. आता मात्र हाही आपण अभ्यास करतो आहे. बाहेरून आलेले वाघीण ज्या 2 वाघीण आपण इथं सोडतो आहे त्याच्यातून येणाऱ्या टायगर जनरेशनचा एक शक्तिमान सुदृढ अशा पद्धतीचं प्रजनन होऊ शकतं का, हाही अभ्यासाचा एक